भगवान दादांचं कॅरेक्टर प्ले करताना मंगेश समोर बऱ्याच अडचणी होत्या. हे चॅलेंज त्यांनी कसं पूर्ण केलं त्याच्याकडूनच ऐका. दुर्दैवाची गोष्ट अशी की भगवान दादा या मोठ्या एवढ्या मोठ्या ऍक्टर बद्दल सोशल मीडियावर त्यांच्या अलबेला फिल्म शिवाय काहीही नाही. त्यामुळे माझ्यावर एक दोन पद्धतीची जबाबदारी होती की एक तर हा रोल 100% करेक्ट कसा करता येईल, आणि दुसरी गोष्ट ज्या निर्मात्यांनी मला निवडलं आहे त्या निर्मात्याला चार लोक हे बोलले नाही पाहिजेत किसको लिया या, त्यांच्या बाजूने पण जबाबदारी होती आणि माझ्या बाजूने पण होती. म्हणून मी अलबेला हा सिनेमा अभ्यासाला घेतला आणि त्याचा अभ्यास करता करता भगवंतांचा आशीर्वाद, त्यांचा आत्मा माझ्या आसपास कुठेतरी फिरत होता, कारण बऱ्याच अपेक्षित नसलेल्या गोष्टी माझ्याकडनं त्यांनी करून घेतल्या. आत्ता जो मी डान्स केला हा डान्स अलबेला एक अलबेला या सिनेमामुळे मी शिकलो आहे. मला एवढाही डान्स येत नव्हता. त्या स्टॅनलीचे पण आभार मानले पाहिजेत, कारण त्यांनी जर ही जबाबदारी घेतली नसती तर मी एवढं चांगलं नृत्य करू शकलो नसतो. दिल मेरा धड़के, धड़के जवानी कस काय पड़े.